माझं नाव पूनम म्हणाप्पा गोबडे, मी येत्या नवीन शिकत आहे. आता मी तुम्हाला 11th मधलं ट्रिगोनोमेट्रिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवणार आहे. तर या प्रॉब्लेमच्या दोन मेथड आहेत, तर मी तुम्हाला एक मेथडने सॉल्व्ह करून दाखवते. तर हा प्रॉब्लेम प्रूफ करायचा आहे, आणि ही आपली LHS असणार आहे, ही आपली RHS असणार आहे. तर आपल्याला RHS प्रूफ करायची आहे. तर आपण हा प्रॉब्लेम LHS ने सोडवणार आहोत. तर साइन फोर्थ एक्स ला ऍज इट इज असंच लिहायचं, आणि कॉस फोर्थ एक्स ला 1 - साइन स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहायचं. आता इथे ना आपण ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर साइन फोर्थ एक्स प्लस 1 - 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन फोर्थ एक्स इज इक्वल टू 1 - 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन फोर्थ एक्स इज इक्वल टू RHS. तर हा प्रॉब्लेम सॉल्व झालाय.